तर मोदी पुन्हा निवडून आल्यास उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्यासह सगळे विरोधक जेलमध्ये जातील असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केलाय. केजरीवाल यांची कालच अंतरिम जामिनावर सुटका झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. तर येत्या 17 तारखेला प्रचाराची सांगता सभेसाठी अरविंद केजरीवाल मुंबईत येणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. ये चुनाव भी जीत गए, मेरे से लिखवा लो एफिडेविट के ऊपर. थोड़े दिन के बाद ममता दीदी जेल में होंगी, तेजस्वी यादव जेल में होगा, स्टालिन साहब जेल के अंदर होंगे, पिनरई विजयन जेल के अंदर होंगे, उद्धव ठाकरे जेल के अंदर होंगे, जितने विपक्ष के नेता ये सारे जेल के अंदर होंगे. अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने काल जामीन दिला आणि जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने ईडी आणि सरकारला फटकारलं. काल रात्री स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं, मीही त्यांच्याशी बोललो का. आणि 17 तारखेला मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीची सांगता सभा मुंबईत, त्या सभेला आम्ही अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्याने आमंत्रण स्वीकारलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.